माणगाव पोलिसांनी गुड मॉर्निंग गस्त घालताना अनाधिकृत विदेशी दारू विक्रेत्याला घेतले ताब्यात. पोलीस निरीक्षक रामदास इंगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल करे यांनी सकाळी 7:40 माणगाव येथील कालवा पुलावरून 48 सीलबंद बॉटलसह 2 इसमाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रुपेश जाधव वय वर्ष 28 व शुभम शेलार वय वर्ष 20 असे आरोपींचे नाव आहेत.